आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे. भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना उष्माघाताचा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांना रॅली दरम्यान भोवळ आल्याची घटना घडली आहे. धाराशिवमध्ये अर्चना पाटलांच्या रॅलीत ही घटना घडलेली आहे. अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच ठाकूर यांना भोवळ आली. त्यांना सुजितसिंह ठाकूर यांना तत्काळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे. सुजितसिंह ठाकूर हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आलेली आहे. माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये देखील दाखल करण्यात आलेलं आहे. सुजितसिंह ठाकूर यांना उष्माघाताचा फटका बसलेला आहे. धाराशिवमधल्या रॅली दरम्यान ठाकूर यांना भोवळ आली. अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुजितसिंह ठाकूर हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. धाराशिवमधल्या प्रचार रॅलीमध्ये ठाकूर यांना भोवळ आलेली आहे. भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भोवळ आलेली आहे. उष्माघाताचा त्यांना मोठा फटका बसलेला आहे. अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आल्यामुळं त्यांना रुग्णालयामध्ये देखील दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर आता सध्या उपचार सुरू असल्याची माहिती समोर येते आहे. भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना भोवळ आलेली आहे. उष्माघाताचा त्यांना फटका बसलाय. सुजितसिंह ठाकूर हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू मानले जातात. धाराशिवमधल्या रॅली दरम्यान ठाकूर यांना भोवळ आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. अजित पवारांचं भाषण सुरू असतानाच त्यांना भोवळ आली आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. बालाजी सुरवसे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत. बालाजी, नक्कीच आपण पाहतोय की धाराशिवमध्ये आज महायुतीच्या उमेदवार ज्या आहेत त्या अर्चना पाटील यांचा फॉर्म दाखल करण्यासाठी या ठिकाणी महायुतीच्या वतीने मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या सभेच्या दरम्यान जे भाजपाचे माजी आमदार आहेत सुजितसिंह ठाकूर यांना अचानक भोवळ आली आणि ते त्या व्यासपीठावरच ते कोसळण्याची परिस्थिती निर्माण झाली. ही उन्हाची जी दाहकता आहे याचा परिणाम हा पाहायला मिळाला. त्यामुळे लागलीच त्यांना जी आहे ती तात्काळ तिथले कार्यकर्त्यांनी खासगी एका दवाखान्यामध्ये देखील दाखल केलेला आहे आणि आता त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत. धन्यवाद बालाजी या सविस्तर माहितीसाठी.